पण त्याला आता लिखाण झालं बंद करायचं. अर्धा तास एक तास काय तू घ्या. तू सांगतोय का की रामायण महाभारतातली गोष्टी सांग. त्यांना काय सांगितलंय, काय सांगितलं बघा मायबाप प्रेक्षक याने की राम वनवासात केव्हा गेलो, तर म्हणतात 9:15 गेलो. जो माणूस राम वनवासात 9:15 गेल्याचा टायमिंग सांगू शकता त्याच्याकडनं कुठली अपेक्षा करायची, लक्षात घ्या. म्हणजे त्याला तुम्ही उशिरा आलात, तो काय म्हणालो की राम वनवासात केव्हा गेलो, वनवास तो उलट करा म्हणालो. म्हणजे सवानव तायनं सांगितलं. आणि तुमच्या माहितीसाठी समीर काय पॉईंट धरून बोला, वडाची साल पिपळा त्याकाच म्हणतात, बरोबर ना. तुम्ही दोघे जण तुमचे दात आणि टकलो आणि काय म्हणजे हे आम्ही काय धुतल्या तांदळाचे नाही, पण तुम्ही ज्या ठिकाणावर बोलताय ना दोघांनी पण जा काय बोललाच ना बुवा, ते घाणेरडे म्हणजे ह्याच्याशिवाय तुमचे विषयच नाही बघ. तुमचं थिंकिंग लेवलच तिथपर्यंत, तू त्या म्हशीच्या त्या काय ह्याच्यापर्यंत शेणापर्यंत पाय भरीत गेलो. अरे शरम वाटत होई तुझं, तू एवढं गायन छान करतो ना. पण काय परापश्यंता मध्यमा आणि वैखरी, केवळ तोंडात चांगला येऊन उपयोग नाही. पोटात जा ना तर तोंडावाटे प्रत्येकाच्या बाहेर पडता, त्या दोघांच्या वाटी घाण पडता बाहेरही. तुमच्याकडनं अपेक्षा, कारण श्रीकृष्णानं त्या 5 भावंडांनी धर्म भीम अर्जुन नकुळ आणि सहदेव या 5 भावंडांनी विचारलं की पुढचं कलियुग काय असणार आहे. श्रीकृष्णाने सांगितलं तुम्ही 5 एक धर्म, तू जरा थोडा बाजूला राहा. पण जे बाकी 4 भाऊ होते त्यांना काय सांगितलं, त्याने बाण काढले 4 दिशेला सोडले श्रीकृष्णाने, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्येकाने बाण घेऊन या, म्हणजे अर्जुन भीम नकुळ आणि सहदेव प्रत्येक जण गेला एक एक बाण घेऊन आला, एक एक बाण घेऊन आला आणि श्रीकृष्णाच्या पायाजवळ उभा राहिला. श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारलं तू काय पाहिलं, अर्जुनाने सांगितलं की मी पाहिलं बाण घेताना एक कोकिळा. कलियुगात काय घडणार आहे ते सांगितलं, कोकिळा सुंदर आवाजात गात होती पण त्याच वेळेस जिवंत सशाचं मांस खात होती. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे दोघ जण बुवा. या कलियुगात अनेक बुवा निर्माण होतील गोड आवाजाचे, पण त्यांच्या तोंडातसून घाण ओकतल येते. ते तुम्ही दोघजण घाण ओकतास या कलियुगात तेव्हा सांगितलेलं होतं. इथे कसले कुडायचे आणि कोण भावे येतो हो, अरे इथे माझं काय तो विचार करा ना. मी कुडायचो, मी देव करतो, तुझा काय जन्म दुसऱ्याने दिला, चलाक दुसऱ्यान शिकवल्यान, शाळेत दुसऱ्यान घातल्यान, शाळेत शिकवल्यान कोणी दुसऱ्यान, लगीन लावल्यान दुसऱ्यान, ए लगीन लावल्यान दुसऱ्यान, नोकरीक लावल्यान दुसऱ्यान, उद्या मेल्यानंतर नेतलो दुसरो तुका, आणि उद्या मेल्यानंतर परत सरणार ठेव गांडा लावतलो दुसरो. तर तुझा हा काय, मी म्हणता काय, तू सांगता येदे दगड शिवाजी महाराजांच्या याला आम्ही परतले त्यावेळेस, तो सांगता चटई एवढे दगड. तू काय ह्यानं सांगलेलं खोटं जर वाटतं ना, तर तुझं असं म्हणणं काय त्यावेळी जेसीबी होतो असं काय म्हणणं. दुसरा कोण, भीम. भीमाला सांगितलं तू बाण आण, भीमाने बाण आणलं. भीमाला सांगितलं तू काय पाहिलं, भीम म्हणाला मी 4 विहिरी पाहिल्या, 5 भोवताली होत्या, 1 मधोमध होती. भोवतालच्या विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या होत्या, ओतंबून वाहत होत्या, आणि मधोमध जी विहीर होती तिका एकही थेंब पाणी नव्हता. श्रीकृष्णाने सांगितलं कलियुगात असंच घडणार आहे. या कलियुगात एखाद्या माणसाजवळ एवढा अमाप पैसा असेल, जबरदस्त पैसा असेल. नोटाबंदीच्या वेळेस बघितलं आहे आपण की कित्येक लोकांनी नोट्यांच्या बंडलांका आग लावलेली, गटारात फेकून दिल्यानी, पण शेजारच्या गरीबास रिखबाग मदत करू नये, लक्षात घ्या. नंबर 3 नकुळ. नकुळाला सांगितलं तू काय पाहिलं, नकुळाने सांगितलं एका गायीने बछड्याला जन्म दिलेला मी पाहिला, आणि ती गाय बछड्याला एवढं चाटत होती की त्या बछड्याच्या अंगातनं वासराच्या अंगातून रक्त बाहेर येत होतं. कलियुगात नेमकं असंच घडणार आहे. इथे आपलं एखादं जर मूल असलं तर आई वडील ते आपल्या मुलांवर एवढं जबरदस्त प्रेम करतील की मुलंसुद्धा कलियुगात काही लोकांची आई बापाला विचारणार नाहीत, लाताखुटानी मुलांना मारतील. म्हणून तर बघा
बरोबर ना. संविता आश्रम सारखे कित्येक आश्रम या सिंधुदुर्गात आहे. आणि या शिवप्रतिष्ठानच्या सगळ्या लोकांनी एक कार्यक्रम ठेवला कुठला, तर तिथल्या लोकांना जे आई वडील कोणाचे आहेत त्यांना एक एक सामान पुरवण्याचं काम अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. आज कित्येक लोकांचे आई वडील तिथे जन्म दिलेल्या मुलाच्या आणि मुलीच्या नावाने ढसाढसा रडतायत त्या पायरीवर बसून. बघा ही परिस्थिती. आपल्या सिंधुदुर्गातले कोण लोक आई वडिलांना ठेवत नाहीत, पण कोणाचे तरी आई वडील आहेत. अरे जन्मदाते आई वडिलांना मरेपर्यंत विसरू नका, तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. म्हणून श्रीकृष्णाने सांगितलं मुलावर एवढं प्रेम करतील की मुलं बाद होतील. आणि चौथा शेवटचा नकुळ आणि सहदेव, सहदेव राहिला. सहदेवाला सांगितलं तू काय पाहिलं, त्याने सांगितलं मी बाण आणायला गेलो तेव्हा भली मोठी शिळा भलो मोठं दगड त्या डोंगरावरून गडगडत गेलो, सगळे डोंगर तुडवत आला, झाडं पाडत आला, दगड फोडत आला, आणि शेवटी एका छोट्याशा झाडाच्या फांदीवर येऊन थांबला. श्रीकृष्णाने असं सांगितलं या कलियुगात, या कलियुगात कित्येक प्रसंग येतील, मग ते ओखी वादळ असू दे, भूकंप असू दे, अजून काय कसलं वादळ असू दे, या कलियुगात फक्त नामस्मरणच मायबाप प्रेक्षको आपल्याला वाचवणारे लक्षात घ्या. आणि म्हणून या नामस्मरणाच्या रूपाने या शिवजयंतीच्या निमित्ताने सुद्धा केवळ आजची रात्र ह्या नामस्मरणात जाऊ. म्हणून या शिवप्रतिष्ठानच्या मार्फत हा डबलबारीचा तीर. खरं तर ऑर्केस्ट्रा वय वय ते डान्स ठेवू शकले असते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना हे अभिप्रेत नाही आहे. ज्या युगात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या समोर एकही बाई नाचवली नाही लक्षात घ्या, असे एकच राहते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर ना. अशीच आमची आई असती सुंदर रूप होती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी थोडा ऐकू द्या. हॅलो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली ती कशाच्या जीवावर. माणूस कोणत्या जातीमध्ये जन्माला आलाय याच्यामध्ये श्रेष्ठत्व नाहीये. माणूस कोणत्या पंथामध्ये जन्माला आलाय याच्यामध्ये श्रेष्ठत्व नाहीये. माणसाचं श्रेष्ठत्व कशामध्ये आहे, त्याच्या मनगटामध्ये असलेल्या ताकदीमध्ये आणि हृदयामध्ये असलेल्या हिमतीमध्ये माणसाचं श्रेष्ठत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, अनेक पावले नाव एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. म्हणून म्हणतोय 65 किलोची तलवार वाचवतो त्याचं नाव येसाजी, 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, आज त्याच्यामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी, त्याच्यामध्ये शत्रूच्या तंबूचा कळप तोडतो त्याचं नाव धनाजी, जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्र घेऊन राज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. शिवाजी आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आपलं आलोय आपण, हे आपण आपलं भाग्य समजायचं लक्षात घ्या. हे असले विषय त्याने सांगितले होलिकेचा. तुमका व्हॉट्सअपवर गावात, अरे सांगू बायाचा बुवा, हे महत्व सांगायला पाहिजे. काय हे येणार येणी शिगम्यार खेळ म्हणतात ना ते, काय काय इथे विषारी कोण आहे, विषारी कोण आहे. अरे विंचू चावलो म्हणजे समजायचो जीव गेलोच, पण तो विंचू भिंतीवर चालत असताना एखादी पाल जर टेका टपली तर त्या विंचूक सहज खातात. म्हणजे विंचूचं विष पचवण्याची ताकद त्या पालीमध्ये आहे. म्हणजे विषारी कोण, पाल. पण तीच पाल जर भिंतीवरून चालताना जर खाली पडली तर कोंबडी खाता पटकन. म्हणजे त्या पालीचा विष पचवण्याची ताकद कोणात आ, त्या कोंबडीत आ. आणि ती कोंबडी खाता कोण, माणूस. म्हणजे सगळ्यात विषारी कोण हा, माणूस हा. त्यानं सांगलेन माणसाचे केस गेलेले असले तरी चालेल. आता माका प्रश्न पडलो तुझा काय नेमक्या होता, आता तुझ्याकडनं खायची अपेक्षा. तन्वी चव्हाण, बघा तन्वी चव्हाण ह्या भगिनीने या माझ्या कलेसाठी हे 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे रमेश चव्हाण विरार कोपरे, रमेश चव्हाण विरार कोपरे यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद.
माणूस केव्हाच गायब झालो असतो, पण बाळासाहेबांचो एक शब्द असला ना, छत्रपती घोरपड घेऊन चढलं, तू भाकरे देऊ पण तुझी लायकी आहे पिठी, अरे पिठी खाऊन पचवण्याची ताकद आहे ए रेड्या। याच्या ह्याच्याकडनं कुठले हो, तुमच्या माहितीसाठी सांगते, गेल्या मे महिन्यात ह्या फाट्यावर उभं होतो ह्या कासारड्या फाट्यात, आणि त्या दरम्यान ती अमेरिकेची पोराबिरातडे एखादा आहेत ना गोयाक जायत, आणि त्या ATM बंद होता दोन दिवस बंद होता, आणि खूप गर्दी होती, ह्याच्या भोवतारी सगळे लॉक थांबलेले, कारण हो त्या शिवाजी महाराजांच्या काळातलं ना, आणि ती पोरगी येऊन हई थांबली आणि म्हणते, हे जंटलमॅन वी आर हंग्री, ए जंटलमॅन वी आर हंग्री, हे म्हणता या 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 या, हो त्या गर्दीत एकटोच गावलो ह्यो, या 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 वी आर हंग्री, म्हणजे त्यांना तितक्यात बाजूचं सांगता, हे त्यांना भूक लागली आहे, तो सांगता काय काळजी नको, बगल्यान खिशात तर पैसे ना, डबलवारी नाही होते ना पैसे ना, अजून गाडी जी मारल्यान सुमो गाडी ह्याची, गेलो घेऊन तो डायरेक्ट गावाकडे घेऊन गेलो नाडणार, त्या दोन पोराने आपण गेलो गाडी आहेत ठेवल्यान त्यांची बुलेट, गेलो नाडण्यात आणि खळ्यात नेऊन त्यांना बसवल्यान, आणि असा करता तितक्यात त्या पोरांना फुडल्या राग दोन फणस त्याच्या मरे मोठे फणसाची झाडं दोन, ती पोरायचे हे सँडेप ए सँडेप व्हॉट इज दिस यो मेलो कारमान, फणसात काय म्हणतात तर ह्याका माहितीच नाही, पण डबलबारी गेलो दिस इज फोणस, फणसाचा फोणस केलाय, दिस इज फोणस दिस इज फोणस, त्याबरोबर चढलो सपासप, पहिल्या फणसावर तू एक ढकलल्यान, दुसऱ्या फणसावर तू एक ढकलल्यान, पहिलो कापो फणस होतो कोयतो हाडल्यान चका 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 चकाला, दोन भ्याकला गेल्यान भुतुरले गरे काढल्यान चार पाच, आणि म्हणता टेक दिस टेक दिस, दिस इज टोणक टोणक गोरा, दिस इज टोणक टोणक गोरा, इट्स कॉल कॉपा फणस, काप्या फणसातले दोन टोणक टोणक गोरा कॉपा फणस, ते खाल्याने व्हेरी टेस्टी व्हेरी टेस्टी, आणि मग दुसरं फणस तो कापू, पण ह्याची गरज नाही कोय त्याची, भुतूर हात घातल्यान मुंडू हातभर, आणि टकल्यापासून भुतूर गेलो फणसात आपण, भुतूरले पाच गरे काढल्यान आणि कुवळल्यान सारखे कुवळल्यान, भुतूरले घोटिये बाजू काढल्यान, आणि म्हणता हे टेक दिस दिस इज लोभ लोभित गोरा, दिस इज लोभ लोभित गोरा, इट्स कॉल बोरका फणस, इट्स कॉल बोरका फणस, असलो हे लक्षात घ्या, म्हणून म्हणतोय हे विषय असे, ज्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली, मी एको ठेवा।